खालापूरच्या इर्शावाडी गावावर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. काल रात्री साखर झोपेत असताना या सगळ्या ग्रामस्थांवर दरड कोसळली. तब्बल 18 घरांवर ही दरड कोसळलेली आहे. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, तर 70 जण हे सुखरूप त्यातून बाहेर निघालेत. आणि ही दृश्य आता त्या ठिकाणची समोर यायला सुरुवात झालेली आहे. अक्षरशः गाव उद्ध्वस्त झालेला आहे, घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेक लोक या सगळ्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जाते. काही जण यातून सुखरूप बचावलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मुसळधार पाऊस कोसळतोय. पक्का रस्ता सुद्धा त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उपलब्ध नाही आहे, त्यामुळे मदत कार्यात सुद्धा अडचणी निर्माण होत आहेत. मात्र आपले NDRFचे जवान, अग्निशमन दलाचे जवान हे शर्थीचे प्रयत्न करत आहेत सध्या सगळ्यांना बाहेर काढण्याचा. अनेक मृतदेह बाहेर निघत आहेत, काही जणांना सुखरूप बाहेर काढता येईल का याचे सुद्धा प्रयत्न जवानांकडून केले जात आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री सुद्धा सकाळपासूनच घटनास्थळी दाखल झालेले आहेत. पायवाटेतून वाट काढत मुख्यमंत्र्यांना घटनास्थळी पोहोचावं लागलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा पक्का रस्ता या ठिकाणी नाही आहे. प्रशासनाचे अनेक मंत्री सुद्धा सकाळपासूनच या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बचाव कार्य सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र अनेक अडचणी या बचाव कार्यामध्ये सुद्धा येत आहेत. पाऊस मुसळधार कोसळतोय, गावात जायला पक्का रस्ता नाहीये, वाहनं त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि त्यामुळे मोठ्या अडचणी येत आहेत. ही दोन मन हेलावणारी दृश्य आपण पाहतोय. एकीकडे सुखरूप बचावलेला महिला, त्यांचा हा सगळा टाहो, त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांचे संसार, अख्खं गाव, त्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. तर दुसरीकडे बचाव कार्य केलं जात आहे प्रशासनाकडून आणि काही खाजगी संस्थासुद्धा मदतीसाठी पुढे सरसावलेल्या आहेत. ग्रामस्थांच्या मदतीनं सध्या मदत आणि बचाव कार्य हे सुरू आहे. अतिशय दुर्गम असं गडावर वसलेलं हे गाव आहे, त्यामुळं त्या ठिकाणी वाहनं जाण्यासुद्धा अडचणी निर्माण होत आहेत. मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या सगळ्या अडचणींमधून सुद्धा आता हे सगळं बचाव कार्य सुरू आहे. 70 जण अद्याप सुखरूप बाहेर आलेले आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. तर 10 जणांचा मृत्यू झालेला आहे. आणखी सुद्धा अनेक जण हे त्या ठिकाणी असण्याची भीती आहे. मृतांचा आकडाही वाढण्याची भीती आहे. हे सगळे दृश्य समोर येत आहेत आणि इर्शावाडीमध्ये झालेल्या या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अन्य ठिकाणी राहणारे नातेवाईक सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपला प्रियजन सुखरूप असेल या आशेनं हे सगळे बचाव कार्याकडे सध्या आशा लावून बसले.